विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी गडाच्या पायथ्याशी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. चलो विशाळगडचा नारा देत संभाजीराजे विशाळगडकडे रवाना झालेच, मात्र ते पोहोचण्यापूर्वीच या ठिकाणी अज्ञात जमावानं गजापूर आणि पायथ्याशी असणाऱ्या अनेक घरांवर तुफान दगडफेक केली, काही ठिकाणी जाळपोळ देखील केली. त्यामुळे संभाजीराजे यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. संभाजीराजे यांनी विशाळगडाच्या पायथ्याला ठिय्या मारला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या सोमवारपासून विशाळगड अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली जाणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना परतीचं आवाहन केलं. यानंतर सायंकाळी सर्व शिवभक्त माघारी फिरले. गेल्या अनेक दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटलेला होता. संभाजीराजे विशाळगड येथे येण्यापूर्वीच इथं तुफान दगडफेक करण्यात आली. चारचाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली. दुकान आणि घरं जाळण्याचा देखील प्रयत्न झाला. अचानक सुरू झालेल्या या दगडफेकीनंतर विशाळगड आणि परिसरामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. आक्रमक झालेल्या जमावाला पोलिसांनी पांगवलं, मात्र तत्पूर्वी अनेक दुकानं, घरं, चारचाकी, दुचाकींचं मोठं नुकसान झालं. आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं आहे. या ठिकाणी असलेल्या गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दगडफेक आणि तोडफोडीदरम्यान अनेकजण जखमी झालेत. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, संभाजीराजे यांच्यासह संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांचा रोष काही केल्या थांबत नव्हता. पायथ्याला असलेल्या गजापूर गावात अनेक घरांमध्ये घुसून तोडफोड केली. ज्या घरात तोडफोड केली त्यांनी आमचा या अतिक्रमणाबाबत संबंध काय, आमच्या घरांमध्ये दगडफेक का, असा संतप्त सवाल उपस्थित केला. सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे यांच्याशी फोनवर संपर्क साधून उद्या सोमवारपासून अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू करणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना माघारी फिरण्याचं आवाहन केलं. या ठिकाणी घडलेल्या घटना म्हणजे शिवभक्तांचा आक्रोश होता आणि तो योग्य असल्याचंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय. गाठ ही सगळ्या शिवभक्तांची आहे, त्या शिवभक्तांमध्ये संभाजी छत्रपती सुद्धा. माझा आक्रोश मी काय करतो कसं सांगणार, मला मी भावूक झालो आनंद आहे. अभिवादन करायला, वंदन करायला विशाळगडवर आम्ही सर्वजण का अनेक शिवभक्तांनी आपला आक्रोश दाखवला आणि आक्रोश साठीकच आहे. कारण का हा निर्णय हा पूर्वीच व्हायला पाहिजे होता की अतिक्रमण ज्या पद्धतीने वाढले. कारण हा विशाळगड किल्ला खऱ्या अर्थाने ज्या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं आणि अशा ठिकाणी इतक्या घाणेरड्या पद्धतीने, गलिच्छ पद्धतीने इथं अतिक्रमण झालं होतं. म्हणजे दारू, मद्यपान जिथं पाजेल ते ह्या सिद्ध सगळ्या गोष्टी चालत होत्या आणि हे काही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीला ते शोभत नव्हतं आणि म्हणून हा आक्रोश तुम्हाला पाहायला मिळाला. सरकारने निर्णय अगोदरच घेतलेला होता, प्रशासनाने अगोदर निर्णय घेतला. मी सारखं सांगत होतो, माझं कोण ऐकत नव्हतं, पण आज सरकारने निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून विशाळगड हा अतिक्रमण मुक्त होणार आहे. पण मला सरकारला सांगायचं, तुम्ही निर्णय घेतले उद्यापासून अतिक्रमण मुक्त होणार आहे, उद्यापासून कारवाई सुरू होणार आहे, पण हे सगळं होत असताना कोणती आणि मध्ये खो घालून हे खो घालून चालणार नाही. नाहीतर परत शिवभक्तांच्या शिवभक्तांच्या बरोबर तुमची गाठ राहील. निर्णय घेतलाय पण ते अंमलात आणणं ही तेवढी सरकारची जबाबदारी आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी जो पुढाकार तुम्ही घेतलाय त्याचा आम्ही स्वराज्य स्वास्थ्य राजधानी.
शिवाजी महाराजांच्या रायगड, राजगड जिंकली आणि आता हा विशाळगड, हा विशाळगड श्वास घेईल हा मला माझा आनंद आहे. माझ्यासाठी हा फार अविस्मरणीय आठवण ही राहणार आहे असं म्हटलं काही चुकीवर होणार नाही. गुन्हे मी सांगा, ज्यांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असतील तर पहिल्यांदा गुन्हा माझ्या दाखल. मी अभिमानाने आनंदाने आज गुन्हा घेतो की हो मी शिवाजी महाराजांच्या विशाळगड किल्ल्यासाठी माझ्यावर काहीतरी गुन्हा आहे. लागू दे गुन्हा काही हरकत नाही, अभिमान हवा तर मला माझ्यासाठी. हा हो माझ्यावर गुन्हा आहे, पण त्या शिवभक्तांच्यावर काही गुन्हा घालू नका. का त्याचा आक्रोश होता, तुम्ही एवढ्या वर्ष काही केलं नाही ना म्हणून तो आक्रोश होता. मी सगळ्यांना सांगितलंय जर कोणी ह्याच्यावर विरोध केला आणि काही ती उलट सुद्धा करायला गेलं तर गाठ ही सगळ्या शिवभक्तांची आहे, त्या शिवभक्तामध्ये संभाजी छत्रपती सुद्धा.